राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आणि मुंबईत उन्हाच्या झळा अधिक लागणार आहेत, तर दुसरीकडे काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. प्रामुख्यानं आज विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस येण्याची शक्यता आहे. मुंबई कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या झळा बसणार आहेत. अरबी समुद्रावरून उष्ण वारे किनारपट्टीवर येत असल्यानं 25 एप्रिल पर्यंत उकाडा जाणवणार आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस किनारपट्टीच्या भागात तापमान वाढणार आहे. असह्य उकाड्याचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. पश्चिमेकडे थंड वाऱ्यामुळे उत्तर भारतातील तापमानात घट झाली असून उत्तर कोकणात तापमानात काहीशी घट होईल, तर मुंबईपासून दक्षिणेकडे असणाऱ्या किनारपट्टीवर वाढतं तापमानात देखील घट होण्याची शक्यता आहे. 25 एप्रिल पर्यंत किनारपट्टीवर उकाडा जाणवेल. राज्याच्या अन्य भागात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे. मराठवाड्यात तुरळक प्रमाणात गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. मागील 2 दिवसांमध्ये अक्कलकोट, लातूर तसंच छत्रपती संभाजीनगर, तुळजापूरमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला होता. या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता. पंढरपूरमध्ये देखील विजांच्या गडगडाटीत वादळी वाऱ्यासह तुफान पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.